नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर सर्वोदय दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, महाराजांची भक्ती मागील 70 वर्षापासून करत आलो आहे. त्या दीर्घकाळात बरेच अनुभव आले, पण एक गोष्ट मात्र नक्की, श्री गजानन विजय यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. माझा हा अनुभव असाच एका प्रसंगातून शिकवून गेला, आणि तो म्हणजे गजानन विजय ग्रंथ. ह्यात भाऊ कवर यांचे मोठ्या भावाची पत्नी नानी हिचे स्वभावाचे वर्णन केले आहे. तर नानी ही तापट स्वभावाची होती, पण मनातून खूप चांगली. जेव्हा भाऊ कवर यांना महाराजांसाठी खाण्यास त्यांच्या आवडीचे पदार्थ घेऊन जावे असं वाटत होतं, पण ते बनवण्यासाठी त्यांची नानी हिला सांगण्यास हिम्मत होत नव्हती. त्यांना भीती वाटत होती की कदाचित नानी ही त्यांच्यावर चिडेल. पण नानी हिने भाऊ कवर ह्यांच्या चेहऱ्यावर असलेली निराशा टिपली आणि स्वतःहून त्यांना विचारलं की तुम्ही इतके उदास का. तेव्हा भाऊंनी नानी हिला त्यांच्या मनातील इच्छा सांगितली आणि नानी हिने ताबडतोब भाऊंना हवे ते पदार्थ महाराजांसाठी करून दिले. आता ह्या प्रसंगात आपल्याला कळेल की केवळ तापड स्वभावाची व्यक्ती मनाने कशी असेल ह्याचा तुम्हाला ठाव लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला गजानन विजय ग्रंथ ह्यातील ह्या प्रसंगातून बोध घ्यावा लागेल. आता मी एक प्रसंग सांगतो, तो ह्याचप्रमाणे आहे. परमेश्वर आपल्याला खूप काही देणार असतो, पण आपण आपल्याच एका लहानशा कृतीने सारे गमवून बसतो, त्याचा हा बोध. मी आता रिटायर झालो आहे, पण नोकरीत असताना माझे एक सहकारी मित्र होते, त्यांना मी बाळासाहेब असंच म्हणत. तर बाळासाहेब आणि मी 30 वर्ष एकत्र नोकरी केली, त्यामुळे आमची मैत्री अगदी घट्ट झाली. बाळासाहेब यांना एक मुलगा वृषभ आणि एक मुलगी कामिनी होती. कालामानाप्रमाणे मुले मोठी होत गेली, दोघांचेही लग्न झाले. कामिनी लग्न होऊन तिच्या सासरी गेली. इकडे वृषभ ह्याचे लग्न होऊन त्याची पत्नी शैलजा घरात आली. बाळासाहेब यांची पत्नी सततच्या आजारपणामुळे वयाच्या 65 पूर्ण होण्यापूर्वीच देवाघरी निघून गेली. आता बाळासाहेब एकटे पडले होते. त्यात रिटायर झाल्यानंतर त्यांना खूपच एकटेपणा जाणवत. आम्ही त्यावेळी एकमेकांसोबत बराच वेळ घालवत. माझे त्यांच्या घरी रोजचे जाणे येणे होते. मला माणसांची पारख ताबडतोब होत. हा देखील गजानन विजय ग्रंथ ह्याचाच महिमा आहे. मी बाळासाहेब यांची सून शैलजा हिला लग्न झाल्यापासून ओळखतो. शैलजा ही थोडी चिडचिडा स्वभावाची होती, पण मनातून हळवी. तिला बाळासाहेब यांचे दिवसभर चहापाणी आणि खाणेपिणे करण्याचा कंटाळा येत, त्यामुळे ती चिडचिड करत. पण कधीही बाळासाहेब संध्याकाळी फिरायला गेले आणि त्यांना घरी परतण्यास उशीर झाला की ती धावतच माझ्याकडे येत आणि काका दादा अजून घरी आले नाहीत, ते कुठे गेले असतील असा प्रश्न करून मला त्यांना शोधण्यासाठी पाठवत. ह्यावरून मला तिची बाळासाहेब यांच्याबद्दल किती काळजी आहे हे लक्षात येत. पण बाळासाहेब यांना मात्र शैलजा हिचा चिडचिडा स्वभाव दिसत, पण तिची काळजी प्रेम दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संपत्तीचे मृत्यूपत्र करून ठेवले होते आणि त्या मृत्यूपत्र ह्यात त्यांच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती मुलगी कामिनी हिला देण्याचे लिहून ठेवले. फक्त वृषभ याच्या आईचे दागिने त्यांच्या सुनेला म्हणजे शैलजा हिला दिले. आता कामिनी हिला तिच्या वडिलांनी आईचे दागिने मुलीला न देता सुनेला दिले हे माहीत होते, पण बाळासाहेब यांनी इतर सर्व संपत्ती ही तिच्या नावावर मृत्यूपत्राने करून ठेवली होती हे माहीत नव्हते. आणि शैलजा हिला मात्र आपल्या सासऱ्याने लिहिलेले मृत्यूपत्र याची माहिती होती, पण तरीही तिने त्यावरून कधीही सासऱ्याला काही बोलून दाखवले नाही. मग असेच दिवसांमागून दिवस जात होते आणि एकदा शैलजा ही बाळासाहेब यांना काहीतरी कारणावरून चिडून रागवली. बाळासाहेब हे नेहमी शैलजा हिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, पण त्या दिवशी काय झाले कोण जाणे,
बाळासाहेब यांना शैलजा हिच्या बोलण्याचा खूप राग आला। तो माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितले की मी त्यांच्यासोबत मुलीकडे म्हणजे कामिनी हिच्याकडे यावे। त्याला त्याने करून दिलेले मृत्यूपत्र कामिनी हिला सोपवायचे आहे आणि त्यापूर्वी त्या मृत्यूपत्र ह्यावर साक्षीदार म्हणून माझी सही हवी आहे। मी बाळासाहेब यांना शांत होण्यास सांगितले आणि इतक्या तडकाफडकी मृत्यूपत्राबाबत निर्णय घेऊ नये असा सल्ला दिला। पण बाळासाहेब माझे ऐकण्याच्या तयारीत नव्हते व मग आम्ही दोघे बाळासाहेब यांची मुलगी कामिनी हिला ते मृत्यूपत्र देण्यास निघालो। जेव्हा आम्ही कामिनी हिच्या घरी पोहोचलो तेव्हा तिला आपल्या वडिलांचा किती राग होता हे लगेच जाणवलं। कारण आम्ही तिच्याकडे जाताच तिने बाळासाहेब यांची प्रकृती वगैरे ह्याची विचारपूस केली नाही आणि सरळ सरळ बाळासाहेब यांना खोचट प्रश्न केला की बाबा आज मुलीची आठवण कशी झाली, सुनेने दागिने मिळताच घराबाहेर काढलं वाटतं। तिच्या त्या प्रश्नाने बाळासाहेब मात्र अधिकच दुःखी झाले। तो मुलीकडे आपले दुःख हलके करायला आणि तिला सगळी संपत्ती देण्यासाठी आला होता, पण मुलीला तर 2-3 लाखाचे दागिने तिला न देता सुनेला दिले म्हणून बापाचा राग धरून बसली होती ह्याचे वाईट वाटले। मग बाळासाहेब यांनी मुलीची खाली खुशाली विचारून लगेच तसाच परत माझ्यासोबत मृत्यूपत्राचा विषय न काढता मुलीकडून निघून आला। जेव्हा आम्ही माझ्या घरी आलो तेव्हा मी बाळासाहेब यांना म्हटलं की बाळा तुला माणसांची पारख नाही, त्यासाठी तू आमच्या महाराजांची पोथी वाचन करत जा, तेव्हा तुला खऱ्या अर्थाने कळेल की वरवर दिसणारे बाह्यरूप हे फसवे असते, वरून जे गोड दिसेल ते आतून कटू असेल आणि वरून जे कटू वाटणारे आतून गोड असेल। मी बाळासाहेब याला समजावत असतानाच शैलजा धावतच माझ्याकडे नेहमीप्रमाणे आली आणि तिने बाळासाहेब यांना पाहताच त्यांच्यावर चिडली की बाबा न सांगता कुठे जाता, तुम्हाला शोधत फिरावं लागतं, चला घरी जेवणासाठी वाट पाहत आहे सगळे। मग मी शैलजा हिला म्हटलं तू चल पुढे मी आलो त्याला घेऊन। मग शैलजा निघून गेली आणि त्यानंतर बाळासाहेब याने त्यांचे मृत्यूपत्र खिशातून काढून त्याचे फाडून तुकडे तुकडे केले आणि तेव्हापासून त्याला शैलजा हिच्या चिडण्यात त्याच्याविषयी प्रेम आणि काळजी दिसू लागली आणि मुलीच्या गोडव्यात स्वार्थीपणा। खरंच त्या दिवशी बाळासाहेब यांची मुलगी कामिनी हिच्याकडे लक्ष्मी चालून आली होती, पण तिच्या एका चुकीने तिला ती लक्ष्मी सोडून निघून गेली। कारण बाळासाहेब यांनी शेवटी जे मृत्यूपत्र केले त्यात त्यांची सारी संपत्ती शैलजा हिच्या नावावर केली। खरंच मी तर गजानन विजय ग्रंथ यातील प्रत्येक प्रसंगातून खूप काही शिकत आलो आणि तेच ज्ञान जीवन जगताना कामी येते। बाकी पुस्तकांच्या पानात जे ज्ञान पाजले जाते ते फक्त पैसा मिळवण्याच्या कामी उपयोगी पडते, पण सुख शांती लाभण्यासाठी गजानन विजय ग्रंथ ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न आपल्याला नम्रताताई शर्मा यांनी पाठवला आहे। तर प्रश्न असा आहे की वंकटलाल शेटजीच्या शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव काय आणि आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा, गण गण गणात बोते।